आयजमकडील त्या 42 जणांना कोविड युद्धात सहभागी करून घेण्यासंदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांना सेवेत घेण्याचे आदेश दिले, परंतु जिल्हा शल्य चिकित्सकाकडून तांत्रिक मुद्दा उपस्थित होऊ लागल्याने आमदार प्रकाश आवाडे यांनी आयजम रुग्णालयाबाहेरच तह ठोकला। त्याचबरोबर आयजम बाहेर तंबू ठोकून त्या 42 जणांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्याचा इशारा दिला, त्यामुळे नेमके काय होणार याकडे लक्ष लागले आहे। पूर्वीच्या आयजम कडील 3 वैद्यकीय अधीक्षक अधिकारी, 32 स्टाफ नर्स, 2 फार्मासिस्ट, 2 एक्सरे टेक्निशियन, 2 लॅब टेक्निशियन, 1 फिजिओथेरपिस्ट अशा 42 जणांना शासनाच्या आरोग्य सेवेत समावेशन करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे। परंतु सध्या सगळीकडे थैमान घातलेल्या कोरोनाच्या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर हे 42 जण विना मोबदला आरोग्य सेवा देण्यास म्हणजे कोविड योद्धे होण्यास तयार आहेत, त्यांना सेवेत रुजू करून घ्यावे यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा सुरू केला। त्याला यश मिळून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी त्या 42 जणांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कोविड संकटात रुजू करून घेण्यासंदर्भात लेखी आदेशही दिले, परंतु त्यानंतरही रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी त्यांना नकार दर्शविल्याने गुरुवारी आमदार प्रकाश आवाडे हे पुन्हा रुग्णालयात आले। त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर BC केम्पी पाटील हे सुद्धा उपस्थित होते। त्यांच्यासमोर आमदार प्रकाश आवाडे यांनी संकटाच्या काळात रुग्णालयात सुरू असलेला मनमानी कारभार आणि दिल्या जात असलेल्या आरोग्य सेवेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। वैद्यकीय अधीक्षक शेटे यांच्या कारभारावर टीकास्त्र सोडत त्यांची तातडीने उचलबांगडी करण्याची मागणीही केली। त्याचबरोबर त्या 42 जणांना विना मोबदला कोविड रुग्णांच्या सेवेसाठी रुजू करून घ्यावे असे सांगितले। त्यावर जिल्हा शल्य चिकित्सकांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याने आमदार प्रकाश आवाडे यांनी या संदर्भात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली। आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या 42 जणांना रुजू करून घेण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर आमदार आवाडे यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही परिस्थितीची माहिती दिली। त्यावर आरोग्यमंत्री टोपे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक KMP पाटील यांना त्या 42 जणांना सेवेत घेण्याचे आदेश दिले, पण त्यानंतरही जिल्हा शल्य चिकित्सकांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याने संतप्त आमदार आवाडे यांनी त्या 42 जणांना घेणार की नाही या संदर्भात दुपारपर्यंत निर्णय कळवा, अन्यथा रुग्णालयाच्या बाहेर तंबू मारून त्या 42 जणांच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट काळात जनतेला आवश्यक ती आरोग्य सेवा पुरवू असा इशारा दिला आहे, त्यामुळे नेमका काय निर्णय होणार याकडे आता लक्ष लागले आहे। आता तुमच्या मंत्र्यांनी सांगितलं, राज्यमंत्र्यांनी, ते कॅबिनेट मंत्री फोन उचलले, कुठं तरी VCR व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये आहे म्हणून सांगताय, तर नाही त्यांनाही जोडून दिला असता तुम्हाला। चालेल काय मुख्यमंत्र्यांनी जोडून देऊ मग घ्या सर। नाही सर, मी घेतो मुख्यमंत्री। मुख्यमंत्री कुणा जोडू सांग, तुम्हाला पाहिजे सगळे जोडू काय, मी ते आता साहेब बोलू। नाही सर, आपण जेव्हा बोलताय तर घ्या, आता जॉईंट सेक्रेटरी जे बोलत होते ते तुम्हाला। जॉईंट सेक्रेटरी काय बोलताय त्याच्याशी मला काय संबंध आहे? जॉईंट सेक्रेटरीला विचारा, तुमच्या डिपार्टमेंटने फाईल क्लिअर केले की नाही विचारा काय समोर। JD गेले पण सांगते सर, JD गेले तर यांच्या डिपार्टमेंटने काय लिहिले तुमच्या त्यात, घ्या म्हटलंय काय नको म्हटलंय? घ्या म्हटले तर घ्या ना, कामात पगार कोण मागत नाही, मी जबाबदार घेतो यांच्या पगाराची। यांना तुम्ही 2 महिने पगार नाही होते, मी देतो पगाराचा विषय नाही, काम करायला तयार आहे सेवा। मला वाईट काय वाटलं, आम्ही या कोविड योद्धे म्हणून काम करायला तयार होतो, आमची सेवा घेत नाही तुम्ही? अहो फुकट काम करायला तयार आहेत लोक, घेते या हॉस्पिटलमध्ये 20 वर्ष सेवा केली लोक, ते आता काम करायला तयार आहेत, तुम्ही त्यांनी कामावर हजर करत नाही। ह्याच्या इतका आरोग्य विभागाचा आणि महाराष्ट्राचा दुर्दैव आहे, आणि अशा म्हणजे बेजबाबदार लोकांच्या म्हणूनच हे आरोग्य खातं आज कोरोना वाढलाय। प्रशासकीय अडचण दूर करण्यासाठी आपण सांगतो, मी प्रशासकीय गेली 40 वर्ष प्रशासन बघतोय, अडचण येऊ नये, अडचणी या अडचण सोडवायला, कोणाला काय अडचण करायची तरी सगळी करायला सोडवायला घडताय मी।